उद्यापासून आर्थिक स्थितीच्या आधारावर आरक्षण प्रकरणी युक्तिवाद सुरू होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती उदय लळित यांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. साधारण 30 याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे. आजपासून 5 दिवस सुनावणी सुरू राहणार आहे. या सुनावणीत राज्यांना देखील आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास घटनांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक दुर्बल गट अर्थात EWS साठी शिक्षण संस्थांमधील प्रवेश आणि नोकरीमधील 10% आरक्षणाची वैधता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टिकणार आहे. वर्ष 2021 केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटनांसंबंधीचा कायदा मंजूर केला होता. त्यानुसार सरकारी नोकरीत आरक्षण आणि शिक्षण संस्थांमध्ये 10% देखील आरक्षण देण्यात आले होते. सुप्रीम कोर्टात जवळपास 30 याचिका दाखल झाल्या होत्या. दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये आरक्षणाबाबत 50% मर्यादेकडे लक्ष वेधण्यात आले आहे. संविधानातील अनुच्छेद 102 मधील नवीन सुधारणा या याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.